शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे और लोक प्रतिनिधि का वार थमने का नाम नहीं ले रहा। आम सभा के बाद रोजाना नए नए आरोप लोक प्रतिनिधि की ओर से मुंडे पर किए जा रहे हैं। ऐसे में भाजपा के नगर सेवक धर्मपाल मेश्राम ने एक और आरोप आयुक्त पर लगाया है। मेश्राम का कहना है कि मुंडे ने मनपा के आयुक्त पद भार संभालते ही दबाव तंत्र कर अपने निकटवर्ती लोगों को मनपा के काम दिए हैं। वो मनपा के हो या स्मार्ट सिटी, सभी और उन्हें अपने लोगों को काम देने के लिए कंपनियों पर दबाव डाला। नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त माननीय तुकारामजी मुंडे हे महानगर पालिकेला आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर खरंतर सिडॅट नावाची कंपनी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कारभारात उतरली असा माझा थेट आरोप असून या कंपनीला फेवर देण्याचं काम माननीय आयुक्त तुकारामजी मुंडे यांनी केलेलं आहे। या सिडॅट कंपनीचे जे काही डायरेक्टर आहेत ते नानासाहेब जाधव, अर्चना जाधव आणि नाशिक महानगरपालिकेला आयटी हेड म्हणून असलेला कोणीतरी प्रशांत मगर अशाही पद्धतीच्या लोकांना त्यांनी वर्कऑर्डर दिलेला आहे आणि हे नियमबाह्यपणे वर्कऑर्डर दिलेलं आहे। महानगरपालिकेला 1,85,000 फाईल मॅनेजमेंट सिस्टम, 2,92,000 मोबाईल ॲप फॉर ग्रिव्हन्सेस, 2,85,000 वेब पोर्टल डॅशबोर्ड अशा पद्धतीचे 3 वर्कऑर्डर 3 वेगवेगळ्या कंपन्या दाखवून, एक SNP टेक्नो सर्व्हिसेस नाशिक ही कोणती आहे माहिती नाही, ड्रीम केअर डेव्हलपर्स कन्सल्टिंग टेक्नॉलॉजी सोलापूर ही कंपनी कुठली आहे माहिती नाही, या तिन्ही कंपन्यांचं कोटेशन घेऊन वर्कऑर्डर मात्र सिडॅटला त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर कचरा वेचणाऱ्या ज्या कंपन्या आहेत AVG आणि BVG आणि AG या देखील कंपन्यांना त्यांनी 7,02,000 आणि BVG 11,06,32,000 अशा पद्धतीचा वर्कऑर्डर घेण्यासाठी या कंपन्यांवरती दबाव आणण्याचं काम माननीय आयुक्त तुकारामजी मुंडे यांनी केलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्याही पलीकडे स्मार्ट सिटीचं काम सांभाळणारी L&T कंपनी जी आहे त्यांच्याकडून डॅशबोर्ड बनवून घेण्यासाठी याच कंपनीला तुम्ही काम द्यावं अशा पद्धतीचं 2,57,00,000 रुपयाचं लेटर ऑफ इंटेंट म्हणजे स्वारस्याची अभिव्यक्ती असलेलं पत्र वर्कऑर्डर ही L&T कंपनीकडून घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे। परंतु हे सगळे डिटेल्स मी आता घेतलेले आहे आणि आता माननीय राज्य शासनाकडे, माननीय केंद्र शासनाकडे आणि महापौर साहेबांना देखील आपल्या माध्यमातून विनंती करतो की या सर्व प्रकाराची चौकशी अत्यंत गंभीरतेने घेणे गरजेचं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई देखील प्रस्तावित करावी अशी देखील माझी विनंती आहे।